रायगड जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दाखल झालेले आहेत. उमरठ इथं कार्यक्रम होतो आहे, विविध कार्यक्रमांचं आयोजन आज तानाजी मालुसरे यांच्या 350 पुण्यतिथी आणि शौर्य दिनाच्या निमित्तानं करण्यात आलेलं आहे. तिथं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दाखल झालेले आहेत. आपण याची थेट दृश्य फक्त Zee24 पाहू शकत आहात. तानाजी मालुसरे यांच्या स्मारकापासून समाधीस्थळापर्यंत भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीमुळे वातावरण शिवमय झालं होतं. या कार्यक्रमात विविध मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकही सादर झाली. तानाजी मालुसरे यांच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या समाधीचं लोकार्पण केलं जाणार आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रायगडमधल्या उमरठमध्ये दाखल झालेले आहेत. यासाठी त्यांच्याबरोबर एकनाथ शिंदे, अनिल परब, सुभाष देसाई असे मंत्रीगणही उपस्थित आहेत. रायगडमधल्या उमरठमध्ये आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आलेले आहेत. त्याची ही थेट दृश्य आपण फक्त Zee24 पाहू शकत आहात. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या 350 पुण्यतिथी आणि शौर्य दिनाच्या निमित्तानं आज उमरठमध्ये अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. यापैकी एक म्हणजे तानाजी मालुसरे आणि शेलार मामा यांचं समाधीस्थळ फुलांनी सजवण्यात आलेलं आहे. त्यांच्या या समाधीस्थळाचं नूतनीकरण करण्यात आलेलं आहे आणि त्याचं लोकार्पण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केलं जाणार आहे आणि त्याचसाठी आज उद्धव ठाकरे हे रायगडमधल्या उमरठ इथं उपस्थित आहेत. उमरठ गावाला पर्यटन स्थळाचा क दर्जा आहे, तो ब दर्जा मिळावा अशी स्थानिकांची मागणी आहे. याबाबतची घोषणा आज मुख्यमंत्री करतात का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. आपण उमरठ मधून ही थेट दृश्य पाहतो आहोत फक्त Zee24. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उमरठ इथं पोहोचलेले आहेत. इथं आज उमरठमध्ये तानाजी मालुसरे यांच्या 350 जयंतीनिमित्त पुण्यतिथीनिमित्त आणि शौर्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यावेळी कार्यक्रमांमधल्या एका कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित आहेत. तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळाचं नूतनीकरण झाल्यानंतर त्याचं लोकार्पण होतं आहे. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांच्याकडून. प्रफुल्ल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उमरठमध्ये आलेले आहेत, अधिक माहिती. उद्धव ठाकरे यांचं 11:45 उमरठ हेलिकॉप्टरने आगमन झालं आणि त्यानंतर लगेचच त्यांनी उमरठमध्ये जी शिवकालीन मळजाई माता आहे त्या देवीचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्यानंतर ते थेट समाधीस्थळावर पोहोचलेलं आहे. त्या ठिकाणी त्यांनी तानाजी मालुसरे आणि शेलार मामा यांच्या समाधीचं दर्शन घेतलेलं आहे आणि समाधीचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी नागरिकांशी संवाद साधला आणि त्यानंतर या समाधीचं त्यांनी लोकार्पण केलेलं आहे आणि आता ते व्यासपीठावर पोहोचलेले आहेत. हेमाली, हे जे पर्यटन स्थळ आहे ते क दर्जाचं आहे, त्या ठिकाणी उमरठला ब दर्जा मिळावा अशी देखील इथल्या नागरिकांची मागणी आहे आणि या संदर्भात उद्धव ठाकरे काय घोषणा करतात याकडे या सगळ्या महाड पोलादपुरातील नागरिकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. हेमाली, दुसरी गोष्ट अशी की मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच कोकणच्या दौऱ्यावर येत आहेत आणि कोकणानं शिवसेनेला सातत्यानं पाठिंबा दिलेला आहे, भरभरून मतदान केलेलं आहे. कोकणातले बहुतेक आमदार जे आहेत ते शिवसेनेचे असतात, त्यामुळे संपूर्ण कोकण दौऱ्यात म्हणजे आता रायगड, त्यानंतर रत्नागिरी आणि त्यानंतर भरड देवीच्या दर्शनाला ते सिंधुदुर्गात जाणार आहेत. तर यावेळी ते कोकणासाठी काय, कोकणाच्या पदरात काय दान टाकतात याकडे सुद्धा संपूर्ण कोकणवासियांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. त्यामुळे प्रफुल्ल, आता हे उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे व्यासपीठावर आलेले आहेत, आम्ही पाहू शकतो आहोत या दृश्यांमध्ये. कोकणात जसं तुम्ही माहिती दिलीत, कोकणाने नेहमीच शिवसेनेला साथ दिलेली आणि त्यामुळेच कोकणाच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत, त्यापैकी एक म्हणजे उमरठ या पर्यटन स्थळाचा दर्जा सुधारणार का, याबाबत मुख्यमंत्री काय घोषणा करतायत याकडे सगळ्या उमरठवासियांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. वेळोवेळी आम्ही तुमच्याकडून याबाबत अधिक माहिती घेतच राहू. तूर्तास धन्यवाद. सभापती.